जळगाव शहरातील साफसफाई चा जो ठेका देण्यात आलेला होता वॉटरगेट कंपनीला, त्या कंपनीच्या बाबतीत व मनपा प्रशासनाच्या बाबतीत पुन्हा एक सावळा गोंधळ एक उपस्थित झालेला आहे. वॉटरग्रेज कंपनीचा जो करार झाला तर त्या करारात असं स्पष्टपणे मुद्दा क्रमांक ई जो अ ई आहे त्याच्यामध्ये नमूद केलेलं होतं की सदरील वाहने जे 100 वाहने काहीतरी वॉटरग्रेजला मिळणार होती ती मनपा पुरवेल, तशी त्या पद्धतीने मनपाने आपली ती वाहने पुरवण्यातही आली. परंतु त्याचा छोटा मोठा दुरुस्तीचा किंवा नुकसानीचा जो खर्च असेल हा संपूर्णपणे सदरील कंपनी जी गाड्या वापरत आहेत म्हणजे ती वॉटरग्रेज या हिच्यावर जबाबदारी असेल. परंतु मागील 4 मेला झालेल्या स्थायी समितीच्या मीटिंगमध्ये मुद्दा क्रमांक 8 मध्ये 11,95,000 असे काहीतरी रुपयांना तिच्या गाड्यांच्या कप्पे दुरुस्तीच्या लोखंडी कामासाठी मंजुरी देण्यात आली. आता वास्तविक तर ते कप्पे दुरुस्ती म्हणजे त्यांचं असं मनपा प्रशासनाचं असं म्हणणं आहे की जी कप्पे आडवे होते त्याला आम्ही उभं केले व त्यासाठी आम्ही ते एक कोणतरी माणसाला टेंडर देऊन ते काम रिपेअरिंग करायला सांगितलेलं. स्पष्टपणे जर करारनाम्यात असं लिहिलेलं होतं की सदरील खर्च हा कोणताही असो हा वॉटर ग्रेस करेल, मग हा खर्च मनपाना केला का हा मोठा एक मुद्दा आहे. पर आणि दुसरा मुद्दा असा की सदरील वाहने हे आरोग्य खात्याच्या मार्फत विकत घेतली गेलेली होती, हे फक्त आणि फक्त वॉटर ग्रेस कंपनीसाठीच विकत घेतली गेली होती. तर त्यावेळेस हे आरोग्य खात्यातील अधिकाऱ्यांना हे समजलं नाही का की याचे कप्पे उलटे पाहिजेल का सुलटे पाहिजेल. त्यांचं असं म्हणणं की ओला व सुका कचरा काढण्यासाठी ते कप्पे अडचणीचे ठरत होते म्हणून आम्ही त्यांना उभे होते तर त्यांना आडवे केले. आता हा काही मुद्दा असा मनाला पटण्यासारखा मुद्दा तर नाहीये, परंतु आता हे जे 11,85,000 रुपये जे मनपाने खर्च केलेले व त्याचे देयक पूर्ण देऊन टाकलेले समोरच्याला, यामध्ये आमची एकच मागणी राहील ज्या ज्या अधिकाऱ्यांची या गोष्टीला मुख्य संमती होती त्या अधिकाऱ्यांकडनं हा पैसा का वसूल करण्यात येऊ नये हा एक मोठा प्रश्न आहे.